विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तस तसे भाजप आणि मनसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे फसवे आश्वासन असून या फसव्या आश्वासनाला बळी न पडता भाजपचे राजकारण ओळखा असा आरोप मनसेने डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय. 2014 साली महानगरपालिकेने डोंबिवली गोपाळनगर येथील जागेत वेद पाठशाळा बांधण्यासाठी दिलेल्या मंजुरीचा व त्यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचा व शासनाने तत्वत मंजुरी केलेल्या 7 कोटी रुपये निधीचा पाठपुरावा करून 5 वर्षात ही वेद पाठशाळा सहज उभी करू शकले असते. मात्र तसे न करता पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी वृद्ध व्यक्तींच्या संगोपनासाठी 11 महिने देऊ केलेल्या जागेत बेकायदेशीरपणे वेद पाठशाळेचे उद्घाटन करण्याचा घाट असल्याचे सांगितले. त्याकरता गोपाळनगर येथील प्लॉटवर महासभेची मान्यता 2015 साली झालेली आहे. त्याच्याकरता बजेटरी प्रोव्हिजन झालेली आहे. शासनाकडनं पण काही निधी येण्याच्या बाबतीतली तत्वता मान्यता आलेली आहे. आज जे उद्घाटन होतं आहे डोंबिवली पश्चिमेतल्या जागेमध्ये त्याच्यामध्ये माननीय आयुक्त महोदयांना जे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातली जी तरतूद आहे त्यातला जो अधिकार आयुक्तांचा आहे तो 11 महिन्यांसाठी आहे. 11 महिन्यांच्या अधिकारात आयुक्त महोदयांनी सदरची जागा डोंबिवलीकर प्रतिष्ठानला फक्त आणि फक्त वृद्धाश्रमासाठी दिलेली आहे. आज तिथे जे वेदपाठशाळेचं उद्घाटन होतं आहे हे माननीय राज्यमंत्री ब्राह्मण समाजाची फसवणूक करत ब्राह्मण महासंघाला अडचणीत आणण्याचं काम त्याच्यातनं करत आहेत. ही वेदपाठशाळा जर त्यांना करायचीच होती तर 5 वर्षापूर्वी जिथे जागा निश्चित झालेली आहे ज्याला बजेटरी अलोकेशन आहे ज्याला शासनाची मान्यता आहे अशा जागेवर न करता केवळ ब्राह्मण समाजाला चुचकारण्याकरता त्यांना फसवण्याकरता त्यांची मतं स्वतःच्या खिशात घालण्याकरता इलेक्शनच्या तोंडावर अशा प्रकारचं उद्घाटनाचा घाट घातलेला आहे. तर शिवसेनेचे स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी याकरिता महापालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगितले. दरम्यान आयुक्तांनी परवानग्या दिल्या असल्यास आम्ही महासभेत हा मुद्दा उचलू असं त्यांनी मत व्यक्त केले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीकरांची आठवण 5 वर्षामध्ये एकदाच होते इलेक्शनच्या काळामध्ये, म्हणून हे वेद पाठशाळेचं जे घाट त्यांनी घातलाय याला महापालिकेची कुठलीही परवानगी नाही. यांनी जी संस्थेच्या नावावरती परवानगी महापालिकेकडनं मागितली ती संस्था रजिस्टर देखील नाही. अशा संस्थेला कुठल्याही प्रकारची महापालिकेची जागा देता येत नाही. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि समाजामध्ये प्रलोभन दाखवण्याचं काम राज्यमंत्री करतायत. इलेक्शन आलं आहे, लोकांनाही कळतं, लोक डोंबिवलीकर सुज्ञ आहेत आणि डोंबिवलीकर आता गप्प बसणार नाही असं मला वाटतं. ह्या सगळ्या वस्तू हे दिलेल्या आहे ह्यांना आणि सर्व कागदपत्र आहेत ते बघण्याचे आता ह्या वेळ नाही. दरम्यान आपण सर्व परवानग्या घेऊनच महानगरपालिका आणि डोंबिवली प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अंतर्गत ही कामे केली आहेत. विरोधक असं का आरोप करतायत, हे त्यांचे काम आहे, ते असं का बोलतायत हे त्यांचे त्यांना माहिती असं उत्तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळेस केले. एकंदरीत डोंबिवलीतील राजकारण तापू लागले असं चित्र इथे पाहायला मिळत आहे. आपलं घर या नावाने डोंबिवलीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या आबाल गरजू अशा वृद्धांना मोफत वृद्धाश्रम व्हावं असं आलेख गेल्या वर्षाची मागणी होती आणि त्यामुळे हे सुरू झालं आहे. आणि याच वास्तूमध्ये दुसऱ्या माळ्यावरती वेद पाठशाळा तर ही सुरू झालेली आहे. वेद पाठशाळेसाठी टिळकनगरमध्ये असणाऱ्या एका आरक्षित भूखंडावरती माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 7 कोटी रुपये निधी दिलेला आहे. 7 माळ्याची वास्तू काही ठिकाणी उभी होणार आहे टेम्पररी म्हणून. इथे या ठिकाणी त्याचं काम करून या ठिकाणी एक चांगली वास्तू तयार झालेली आहे. डोंबिवली शहरामध्ये तसेच पूर्ण मध्य रेल्वेच्या असणाऱ्या सर्व स्थानकांपासून पश्चिम रेल्वेच्या असणाऱ्या संपूर्ण स्थानकांपर्यंत अशा पूर्ण भागामध्ये कुठेही वेद पाठशाळा नव्हती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या गोष्टीची मागणी होती आणि म्हणून अशा प्रकारे इथल्या असणाऱ्या डोंबिवलीतील असणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून ही वेद पाठशाळा चालवण्याच्या संदर्भातलं सगळं नियोजन झालेलं आहे. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज डोंबिवली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.